अमृता शुरू कर। यस सर। अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करते हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। नमस्कार, मी अमृता दिवटे आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते। आओ आओ पर्यावरण को बचाए, सभी का जीवन बेहतर बनाए, बंजर धरती की यही पुकार, पेड़ लगाकर करो श्रृंगार, तभी आएगी सुंदर हरियाली, जब होगी पेड़ पौधों की रखवाली। आज आपण या ठिकाणी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत, अर्थात आपण सर्वजण NSS स्वयंसेवक आहोत। आपल्याला ओझोन थराबद्दल माहिती असेलच, पण ओझोन दिनाचं काय, तो दिवस का साजरा केला जातो, कधीपासून साजरा केला जातो ह्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते। त्याचीच माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषण आपण सर्वांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का ओझोनचा शोध कसा लागला? ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा वायू आहे। क्रिस्टियन फ्रेडविक स्कोएनबेन हा जर्मन स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला। ग्रीक भाषेतील वास घेणे या अर्थी असलेल्या ओझोइन या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे। हे झाले शोधाबद्दल, परंतु आज तर ओझोन दिन आहे ना, त्याबद्दलची माहिती आपण कार्यक्रमामध्ये ऐकणारच आहोत। कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, हुल्ला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया अशा मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने। आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शांतीश्री सेनगुप्ता मॅम लाभले आहेत। मॅम आपल्या मॉडर्न महाविद्यालयातील ग्रंथालयात लायब्ररियन म्हणून काम पाहत आहेत। पुस्तके आणि मॅडमची माळ खूप चांगल्या प्रकारे जुळली आहे। त्याचप्रमाणे आपल्या NSSचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर डॉक्टर श्री प्रभाकर वराडे सर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली। मी त्यांचेही आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। ज्याप्रमाणे सर्वांना माहिती आहे की कोणत्याही खेळात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते, आपल्या कार्यक्रमाचेही तसेच आहे। आपल्या कार्यक्रमाचे ध्येय साध्य करण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे डॉक्टर शांतीश्री सेनगुप्ता मॅम यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी आपल्या NSSच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करावे। मॅडम जी, नमस्कार आप सभी को, वेरी गुड इवनिंग एंड आई एम वेरी मच थैंकफुल टू प्रोग्रेसिव एजुकेशन सोसाइटीज मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट साइंस एंड कॉमर्स के हमारे आदरणीय प्रिंसिपल राजेंद्र झुंझारराव सर, NSS के कोऑर्डिनेटर प्रभाकर वराड़े सर, सभी वाइस प्रिंसिपल्स, सभी HODs और आप सब NSS के जो वॉलंटियर्स है, इट इज अ वेरी बिग अपॉर्चुनिटी कि इस गूगल मीट के द्वारे अभी जो कोरोना का प्रॉब्लम चल रहा है, इस वजह से जो भी कार्यक्रम हम आयोजित कर रहे हैं वो सभी कार्यक्रम ऑनलाइन तरीके से किए जाते हैं। लेकिन इससे एक फायदा हमेशा हमें देखना चाहिए कि हम एक अपने जगह पे बैठ के, अपने घर में बैठ के कितने सारे लोगों तक हम लोग एक ही वक्त में पहुंच सकते हैं, जो शायद आप अगर फिजिकली कॉलेज में होता था तो कई बार पॉसिबल नहीं होता है। आजकल आपके ऑनलाइन लेक्चर्स, एवरीथिंग यू आर अटेंडिंग द थिंग्स इन एन ऑनलाइन फॉर्मेट, एंड दैट इज हाउ वी आर कनेक्टिंग, वी आर गेटिंग कनेक्टेड टू पीपल फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड, फ्रॉम ऑल throughout the India, from throughout the various states in this nation. In today's day, as the person, the girl who introduced the World Ozone Day, Ms. Dute, I am very much thankful for giving the beautiful and brief introduction that why are we celebrating the World Ozone Day 2020. Okay, she has spoken in a very brief way. Amruta, आपने बहुत अच्छी तरह से बताया वर्ल्ड ओजोन डे, जैसे हम सब लोग जानते हैं, आम बोलचाल के इसमें हम लोग बोलते हैं कि अरे है
ओजोन में कुछ तो प्रॉब्लम है, लेकिन आज के दिन हमें ये पता करना बहुत जरूरी है कि एक्चुअली क्या चीज है ये ओजोन। ज्यादातर ऐसा समझा जाता है दैट ओजोन अगर टर्म है देन इट इज रिलेटेड ओनली टू साइंस, साइंस फील्ड। इट इज नॉट लाइक दैट। ओजोन का डायरेक्ट संबंध सभी ह्यूमन बींग्स के साथ है, एंड सिंस यू यू पीपल आर स्टूडेंट्स राइट नाउ, इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू अंडरस्टैंड वॉट इज ओजोन, वॉट इज ओजोन लेयर, उसका इम्पोर्टेंस क्या है हमारे लाइफ में, वॉट इज द ओजोन लेयर डिप्लीशन। डिप्लीशन मतलब ओजोन होल जो क्रिएट हुआ है उसके मेन रीजंस क्या है। और हम नॉट नेसेसरी दैट हमें साइंटिस्ट होने की जरूरत है और तभी हम लोग कुछ कर सकते हैं नेचर के लिए, सामान्य नागरिक के रूप में भी हम ओजोन लेयर डिप्लीशन को रोकने में एक बहुत बड़ी मात्रा में सहायक साबित हो सकते हैं। आज जो मुझे ये अपॉर्चुनिटी दी गई है, ये प्लेटफॉर्म दिया गया है इस प्रोग्राम में एज अ गेस्ट इनवाइट करके, सो माय मेन ऑब्जेक्टिव विल बी टू पुट इन फॉर्म ऑफ इन फ्रंट ऑफ यू व्हाट इज वेरियस रीजंस दैट व्हाई दिस ओजोन लेयर डिप्लीशन इज टेकिंग प्लेस। हमारे आम जिंदगी में कौन कौन सी ऐसी छोटी छोटी बातें हम लोग अप्लाई कर सकते हैं जिससे कि हम लोग ओजोन होल को रिकवर करने में या रिपेयर करने में, रिपेयर डजेंट मीन कि कुछ जोर जोर के हम लोग हमेशा रिपेयर कर सकते हैं। देर आर मेनी स्टेप्स इन आर डेली लाइफ विच वी कैन टेक, विच वी कैन परफॉर्म, विच विल हेल्प द ओजोन लेयर टू रिकवर। सो In today's lecture, I will be covering all these points, and there are all the complete lecture. It is just going to be a 15 to 20 minutes schedule, and I will be covering the lecture with the help of various photos, with the help of various images that I have taken from various websites. I have referred various websites. जैसे ही मुझे वराड़े सर ने कहा था कि टू कम, तो मैंने सोचा कि चलो क्यों ना इस लेक्चर को एक नया स्वरूप दिया जाए, एंड आई विल बी आई हैव मेड अ पावर पॉइंट प्रेजेंटेशन जिससे डायरेक्ट कम्युनिकेशन करने में आसानी होगी। एंड बिफोर आई स्टार्ट शेयरिंग माय स्क्रीन, मैं आप सभी एनएसएस वॉलेंटियर्स को धन्यवाद कहना चाहती हूँ, क्योंकि पूरा ये जो कोरोना का लॉकडाउन जब से शुरू हुआ है मार्च महीने से, 16 मार्च के दौरान से शुरू हुआ है, तब से कई बार वराड़े सर ने जो हमारे कॉलेज के टीचर्स के जो व्हाट्सएप ग्रुप्स है उसमें आप लोगों ने जो इतना सराहनीय काम किया हुआ है, आप लोग लोगों तक पहुंचे, खाने के पैकेट्स डिस्ट्रीब्यूट किए, उनको अपने गांव तक जाने के लिए आपने मदद की, जो मास्क है मास्क डिस्ट्रीब्यूट किए, सैनिटाइजर, एवरीथिंग, मतलब रियली स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ ऑल द पीपल ऑफ मॉडर्न कॉलेज, आई एम जस्ट अ न्यू मेंबर बट स्टिल ऑन ऑफ ऑल द पीपल, थैंक यू वेरी मच। आप लोगों ने बहुत अच्छा काम किया है, एंड मेरी यही आशा रहेगी भगवान आप सबको हमेशा आशीर्वाद दे और आप लोग अपने जिंदगी में बड़े से बड़े जो भी वॉट एवर यू वॉन्ट टू अचीव इन योर लाइफ यू ऑल शुड बी एबल टू अचीव। Now I'll proceed in presenting the PowerPoint. सर स्क्रीन दिख रहा है? यस मैम। ओके ओके, थैंक यू अमृता। ओके सो दिस इज लाइक यू कैन सी इन द स्क्रीन द वर्ल्ड ओजोन डे, ये हर साल 16 सितंबर को
मनाया जाता है एंड एवरी ईयर यूनाइटेड नेशंस, आप सबने सुना सुना होगा यूनाइटेड नेशंस का नाम। एवरी ईयर यूनाइटेड नेशंस एक उसके लिए स्पेसिफिक थीम चुनता है वर्ल्ड ओजोन डे के लिए, एंड द वर्ल्ड ओजोन डे 2020 थीम इज ओजोन फॉर लाइफ, 35 ईयर्स ऑफ ओजोन लेयर प्रोटेक्शन। ओके, व्हाई 35 ईयर्स? 35 ईयर्स इट मार्क्स द ईयर व्हेन फॉर द फर्स्ट टाइम ओजोन डे सेलिब्रेशंस टुक प्लेस इन दिस वर्ल्ड। सो दिस ईयर इन 2020, 16 सितंबर 2020, वी आर स्टेपिंग इनटू और वी आर सेलिब्रेटिंग द 35th ईयर ऑफ वर्ल्ड ओजोन डे। नाउ लेट्स मूव इनटू व्हाट इज ओजोन। ये बहुत सिंपल सा एक आप डेफिनेशन के जैसा ही देख सकते हो। इट इज अ स्पेशल फॉर्म ऑफ ऑक्सीजन। लाइक वी ऑल नो ऑक्सीजन इज अ वेरी इंपॉर्टेंट। ऑक्सीजन इज दैट थिंग जो कि जिससे कि हम लोग सांस लेते हैं। ऑक्सीजन इज अ वेरी स्पेशल, ओजोन इज अ वेरी स्पेशल फॉर्म ऑफ ऑक्सीजन विद द केमिकल फॉर्मूला ऑफ O3। हम जो ऑक्सीजन ब्रीदिंग के लिए यूज करते हैं दैट इज O2। आई विल नॉट गोइंग टू मच डिटेल्स ऑफ केमिस्ट्री क्योंकि ये सब केमिस्ट्री रिलेटेड ज्यादा हो जाएगा एंड आई वॉन्ट टू कीप इट वेरी जनरल सॉर्ट ऑफ अ लेक्चर। O2 ब्रीदिंग के लिए यूज करते हैं, बट वॉट इज ओजोन? इट इज O3। ओजोन कंस्टिट्यूट्स अ वेरी स्मॉल पार्ट ऑफ आर एटमोस्फेयर, बट इट्स प्रेजेंस इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर द ह्यूमन वेलबींग। हमेशा ऐसा लगता है कि O3 तो बहुत ही छोटा है तो इतना डिप्लीशन हो रहा है या उसका नाश हो रहा है, बट मेक रिमेम्बर वन थिंग दैट इट इज वेरी इंपॉर्टेंट कि ओजोन की मात्रा हमारे एटमोस्फेयर में सही लेवल पे रहे। द रीजियन इन विच इट इज फाउंड इट इज कॉल्ड द स्ट्रेटोस्फेयर। अगर आप में से कोई ज्योग्राफी के स्टूडेंट्स हैं, आप लोगों को ये बहुत आसानी से समझ में आ जाएगा दैट दिस रीजियन इट इज कॉल्ड द स्ट्रेटोस्फेयर एंड इट कंटेन्स अबाउट 90% ऑफ ऑल द ओजोन इन द एटमोस्फेयर। ओके, नाउ आई विल मूव अहेड। अकॉर्डिंग टू ये एक सर्वे है जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन दैट इज WHO का किया हुआ है। अकॉर्डिंग टू देम मोर देन 80% ऑफ द ग्लोबल अर्बन पॉपुलेशन, अर्बन पॉपुलेशन इन द सेंस जो पॉपुलेशन शहरों में रहता है, लाइक वी पीपल, वी ऑल आर इन अर्बन सिटी, वी आर एक्सपोज टू अ मैसिव परसेंटेज ऑफ पॉल्यूशन। WHO ने 2006 किया था जिसके अनुसार उन्होंने ये सर्वे का रिजल्ट उनको मिला है दैट यंग पीपल जो सीनियर सिटीजन्स है एंड जो लो इनकम पॉपुलेशन ग्रुप है उन लोग सबसे ज्यादा प्रभावित होते हैं एयर पोल्यूशन या फिर वायु प्रदूषण से। एंड पोल्यूशन इन बिग सिटीज व्हाट इज द मेन कॉज ऑफ इट इज बर्निंग फॉसिल फ्यूल्स। ये साइंटिफिक टर्म है बट डोंट थिंक कि हम लोग का कहां संबंध आता है बर्निंग फॉसिल फ्यूल्स। इट इज नथिंग बट जो हमारे हम लोग जो व्हीकल्स यूज करते हैं, टू व्हीलर हो, फोर व्हीलर हो, योर बसेस और एनीथिंग जो आप डीजल ये सब जो यूज करते हैं दैट इज अ पार्ट ऑफ फॉसिल फ्यूल्स। पेट्रोलियम प्रोडक्ट्स, दीज आर ऑल फॉसिल फ्यूल्स। आप देखते हो जब आजकल तो ठीक है ट्रैफिक कम है बिकॉज ऑफ ऑल दिस लॉकडाउन पीरियड जो जा रहा है, अदरवाइज एवरी टाइम किसी भी सांस लेना मुश्किल हो जाता है। मास्क लोग पहनते थे, आजकल एवरी वन इज वेयरिंग इट बिकॉज ऑफ कोरोना, बट मेनी ए टाइम्स वी यूज टू सी दैट यस जो लोग फोर व्हीलर में है उन लोग कांच ऊपर करके लेते हैं क्योंकि पॉल्यूशन इतना ज्यादा हो जाता है, लोगों के व्हीकल से काला धुआं निकलता रहता है एंड ऑल
these are the reasons for creating massive percentage of air pollution. और इन सब एयर पोल्यूशन के वजह से नेगेटिव या फिर माइनस साइड इफेक्ट्स क्या होते हैं हमारे बॉडी में? इट कॉजेस सीवियर हेल्थ प्रॉब्लम्स, लोगों को सांस लेने की तकलीफ होती है, अस्थमा होता है, हार्ट का प्रॉब्लम होता है, साइनसाइटिस, ऑल दीज थिंग्स आर द साइड इफेक्ट्स ऑफ एयर पोल्यूशन. मूविंग अहेड यू कैन सी द स्लाइड. इसमें यू कैन सी दैट हियर आई हैव शोन एयर पोल्यूशन, देन एयर पोल्यूशन के साथ वाटर पोल्यूशन भी है. वाटर पोल्यूशन के फोटो में आप देख रहे हैं कि पानी में सिर्फ प्लास्टिक के आइटम्स गिरे हुए हैं. इट इज अ वेरी कॉमन सी नाउअडेज. आप अगर डिस्कवरी चैनल या नेशनल ज्योग्राफिक चैनल, कोई भी चैनल आप देख लो, न्यूज़पेपर्स का देख लो, आते जाते कभी भी, मतलब आजकल जनरली किसी भी इसमें दिखाते हैं कि किस तरीके से कितने हाई लेवल पे वाटर पोल्यूशन इज टेकिंग प्लेस ऑल ओवर द वर्ल्ड. दुनिया एयर पोल्यूशन और पोल्यूशन ही होता है एंड वी आर द कॉजेस फॉर दैट. ऐसा नहीं है कि कोई और आके करके जाता है, बट वी आर द कॉजेस फॉर दैट. कोई छोटी सी चीज भी हम लोग अचानक से, कई समझो बस से ट्रेवल कर रहे हैं या ट्रेन से ट्रेवल कर रहे हैं, कुछ पिया हम लोगों ने, पानी वगैरह पिया, कोई फ्रूटी का पैकेट वगैरह लिया, और वो झट से हम लोग अगर नीचे से कोई ब्रिज के ऊपर से हम लोग जा रहे हैं तो झट से हम लोग डाल देते हैं वो खिड़की के बाहर. वी डोंट इवन थिंक कि अरे ये कहाँ पे जा रहा है कचरा, हम लोग कहाँ पे फेंक रहे हैं. वी ऑल वॉट वी थिंक कि हमारा घर साफ रहना चाहिए. गाड़ी में भी हम लोगों ने कोई वेफर का पैकेट खोल के वेफर खा लिया, कांच नीचे किया और उसको बाहर फेंक दिया. वी शुड स्टॉप दिस थिंग्स. इससे क्या हो रहा है दैट वी आर कीपिंग आवर हाउस क्लीन, वी आर कीपिंग आवर कार क्लीन, बट वी आर एडिंग टू द गार्बेज ऑफ द रोड, वी आर एडिंग टू द गार्बेज ऑफ द सिटी, we are adding to the garbage of the water bodies. we should stop this. ek chhota sa ek example maine internet pe dekha ki jo earbuds rehte hai jisse hum log kaan saaf karte hai, ek earbud bhi plastic ka bana hua rehta hai, and if you throw it anywhere even that earbud causes pollution, that also air. In this slide you can even share of global warming. Global warming के इसमें दो parts है. In one part the earth is burning. Why is it burning? Because earth का temperature, जो normal temperature होना चाहिए earth का, उससे बहुत ज्यादा बढ़ गया है अभी. This is not only a topic of geography, it is a general topic. आप लोगों ने कई बार newspapers में भी पढ़ा होगा कि जो हमारे एंटार्क्टिक या फिर आर्कटिक पोल्स है उसमें पानी की मात्रा बढ़ती जा रही है, पानी का लेवल ऊपर आता जा रहा है. ऑल दीज आर द रीजंस ऑफ द ग्लोबल वार्मिंग. जितनी ज्यादा धरती, जितना ज्यादा धरती का तापमान बढ़ेगा उतना ज्यादा आप सिंपल एक इक्वेशन समझ सकते हो दैट द मोर द टेम्परेचर ऑफ अर्थ राइजेस द मोर द वॉटर लेवल विल राइज. Why will it rise? क्योंकि जितना टेम्परेचर बढ़ेगा और एंटार्क्टिक पोल में जो बर्फ है, जो हमारे आइस बॉडीज है, दे आर गोइंग टू स्टार्ट कंडेंसिंग, दे आर गोइंग टू स्टार्ट डिजोल्विंग. वो पानी उनका ट्रांसफॉर्मेशन होता जाएगा और इससे पानी का लेवल बढ़ता जाएगा. दैट्स to stop all these we have to try to reduce the temperature of earth. Kyunki global warming se all these things they sum up to ozone layer depletion. In the fourth image which I have shown in the slide, ye Mumbai ke marine drive, aap logon ne suna hoga marine drive, isko queen's necklace bhi bola jata hai. marine drive ka ye jo photo hai isme aap log dekh rahe hoge ki ये कुछ बॉम्बे म्यूनिसिपल मुंबई,
बृहन मुंबई आपका म्युनिसिपल सवाल हो गया। कॉरपोरेशन के जो क्या कर्मचारी है वो साफ सफाई कर रहे हैं, आपका जिला और पानी नहीं क्या? ओशियन से जो अरब महासागर है मुंबई में, वहां से पानी के साथ साथ गंदगी भी अंदर आ गई है। व्हाट इज द रीजन गंदगी आ रहा है, जो हम पानी में डाल रहे हैं दिन ब दिन, साल दर साल, महीने दर महीने जो हम लोग पानी में डाल रहे हैं, जब हाई टाइड्स आते हैं बॉम्बे में ड्यूरिंग द रेनी सीजन, व्हेन द हाई टाइड्स कम दैट टाइम अरेबियन ओशियन इट गिव्स बैक ऑल दोज डर्ट, ऑल दोज गार्बेज। इसीलिए इस फोटो में, दैट्स व्हाई आई कोटेड दिस फोटो, इट इज जस्ट अ वे टू मेक यू अंडरस्टैंड दैट वी मस्ट थिंक अबाउट स्टॉपिंग ऑल दिस पॉल्यूशन। यू पीपल आर एनएसएस वॉलेंटियर्स, द एनएसएस वॉलेंटियर्स का जो रिस्पॉन्सिबिलिटी है, इट इज यू पीपल आर डूइंग एक्सीलेंट वर्क। आप लोग कहाँ कहाँ पे जाके सब कैंप्स वगैरह में काम करते हैं, यू पीपल आर कंस्ट्रक्टिंग डैम्स इन स्मॉल लेवल्स, क्लीनलीनेस ड्राइव है, आप लोग जागरूकता लोगों तक पहुंचाते हैं, यू पीपल आर क्रिएटिंग अवेयरनेस, यू पीपल मस्ट क्रिएट अवेयरनेस अबाउट दिस ऑल्सो, वी मस्ट स्टॉप पॉल्यूशन। Now this is another image. It shows earth in plastic. This is all from Google. I have not drawn anything. I have taken this from Google images and there are various other websites. Now what is this earth in plastic concept? Like here you can see our mother earth. Hamari dharti maa ek polythene bag ke andar hai and she is crying. Why she is crying? Kyunki प्लास्टिक हम लोग इतना ज्यादा, हर छोटे, हम लोग किराना के दुकान में जाते हैं, कोई एक छोटा सा ब्रेड या कोई बिस्किट लेते हैं और हम लोग कुछ बोलते हैं कि भैया या भाभी आप एक प्लास्टिक बैग दे दो। दिस इज, हम लोग को लगता है कि एक एक प्लास्टिक बैग से क्या हो जाएगा, बट यू शुड ऑलवेज रिमेम्बर, एक हिंदी में एक बहुत फेमस कहावत है, बूंद बूंद से मोती बनता है। यहाँ पे मोती नहीं बन रहा है, यहाँ पे हम लोग उसको और भी बहुत बड़े प्रॉब्लम में, धरती माँ को ढकेलते जा रहे। इट्स अ वेरी सीरियस इशू विच वी मस्ट थिंक दैट अर्थ इज क्राइंग बिकॉज वी आर पुटिंग इट, वी आर डंपिंग इट इनसाइड द प्लास्टिक। सो प्लीज स्टॉप मेकिंग यूज ऑफ सिंगल यूज प्लास्टिक। व्हाट इज द कंसेप्ट ऑफ सिंगल यूज प्लास्टिक? आज आप लोगों को, सिंस यू पीपल राइट नाउ इन पुणे सिटी, सिटीज में एक मुहिम शुरू किया गया था कुछ सालों पहले, दैट सिंगल यूज प्लास्टिक, जो एकदम पतले क्वालिटी के पॉलिथिन बैग्स रहते हैं, वो पॉलिथिन बैग्स बंद किया गया है कॉरपोरेशन की ओर से। इन बॉम्बे, इन इन मुंबई, इन पुणे, ऑल दिस थिंग्स आर गोइंग ऑन। एंड इन प्लेस ऑफ ऑल दिस थिन क्वालिटी और पुअर प्लास्टिक, नाउ 100 माइक्रॉन्स या फिर 50 माइक्रॉन्स का जो प्लास्टिक बैग है वो इस्तेमाल करने के लिए लोगों को कहा जाता है, क्योंकि वो रिसाइकल किए जा सकते हैं। बेस्ट वे, यू स्टॉप यूजिंग प्लास्टिक एंड यू कैन गो फॉर क्लॉथ, जूट बैग, क्लॉथ बैग। अगर कोई भी आप मॉल वगैरह में भी चले जाओ, डी मार्ट वगैरह में भी, आई एम जस्ट टेकिंग द एग्जाम्पल ऑफ डी मार्ट, आई एम अ फ्रीक्वेंट विजिटर ओवर देयर, तो वहां पे उन लोग प्लास्टिक बैग्स नहीं यूज करते, दे आर गिविंग, दे आर एनकरेजिंग द कस्टमर्स टू मेक यूज ऑफ क्लॉथ बैग्स और जूट बैग्स। ओके, नाउ मूविंग अहेड टू व्हाट इज द कंसेप्ट ऑफ ओजोन होल। इट इज द रीजियन ऑफ मार्क्ड थिनिंग। आपको ये फोटो दिख रहा होगा, ये 2019 के 8 सितंबर को नासा ने लिया था। It is a region of marked thinning of the ozone layer in high latitudes, chiefly in winter, attributed to the chemical action of chlorofluorocarbons, CFC, and other atmospheric pollutants. The resulting increase in ultraviolet light at ground level gives rise to increased risk of skin cancer, eye cataracts, जिसको मोती बिंदु बोलते हैं, एंड जेनेटिक एंड इम्यून सिस्टम इम्पेयरमेंट। सिंपल वे से आप इतना इसको समझ सकते हैं दैट ओजोन होल जितना बढ़ता जा रहा है बिकॉज ऑफ क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हाइड्रोफ्लोरोकार्बन्स, एंड देर आर मेनी अदर रीजन्स
कुछ एटमॉस्फेरिक पॉल्यूटेंट्स है, मैं आपको आगे एक स्लाइड में एग्जांपल दूंगी कि हमारे रोजाना जिंदगी में भी हम लोग कुछ ऐसी चीजें यूज करते हैं विच आर कॉन्ट्रीब्यूटिंग टूवर्ड्स ओजोन होल. वी शुड स्टॉप मेकिंग यूज ऑफ दीज थिंग्स. नाउ कमिंग टू द पॉइंट जो अमृता ने अपने इंट्रोडक्शन के टाइम पे बताया, दैट व्हाई आर वी सेलिब्रेटिंग ओजोन डे, वर्ल्ड ओजोन डे, या फिर ये कब से मनाया है. इन सिंपल वर्ड्स इट इज नोन एज वर्ल्ड ओजोन डे, बट यूनाइटेड नेशंस 1994 में यूनाइटेड नेशंस जनरल असेंबली प्रोक्लेम्ड 16 सितंबर एज द इंटरनेशनल डे फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द ओजोन लेयर. ये आज के दिन का पूरा नाम है, इंटरनेशनल डे फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द ओजोन लेयर, कोमेमोरेटिंग द डेट ऑफ साइनिंग इन 1987 ऑफ द मॉन्ट्रियल ऑन द सब्सटेंसेस दैट डिप्लीट द ओजोन लेयर. इन सिंपल वर्ड्स, यूनाइटेड नेशंस ने 16 सितंबर 1994 को इंटरनेशनल डे फॉर द प्रिजर्वेशन ऑफ ओजोन लेयर ये दिन डिक्लेयर किया था. एंड व्हाई दे हैव सिलेक्टेड 16 सितंबर एज द डे, बिकॉज ऑन 16 सितंबर 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ये साइन किया गया सभी नेशंस ने मिलके. What is that Montreal Protocol? I will just explain you in one line. Montreal Protocol में ये decision लिया गया था कि जितने भी ऐसे कोई substances है जिससे ozone layer को हानि पहुंच रही है, या फिर all those substances which are creating problems, which are resulting into depletion of ozone layer, like chlorofluorocarbons or many air pollutants, water pollutants, the nations all over world, the nations will stop using such products or will decrease products step by step. Main isme detail mein nahi jaungi. If anyone wants, then you can just go to Google and you can see what is the complete explanation of Montreal Protocol. Phase wise manner mein har ek nation ne jitne bhi सीएफसी रिलेटेड प्रोडक्ट्स है उनका इस्तेमाल स्टेप बाय स्टेप कम करना शुरू कर दिया है. लेकिन कम करने के बावजूद भी ऑलरेडी इतने साल से जो ये सब प्रोडक्ट्स यूज किए जा रहे हैं वर्ल्ड में, इस वजह से जो ओजोन होल क्रिएट हो गया है, उस ओजोन होल को रिकवर होने में अभी भी 50 से 100 साल लगने वाले हैं. ये एक अंदाजा है, दिस इज नॉट अ फैक्ट, बट ये एक अंदाजा है कि शायद ऑलरेडी जो हानि हो चुकी है ओजोन लेयर को, उसकी रिपेयरिंग के लिए इट इज गोइंग टू टेक ऑलमोस्ट टाइम पीरियड ऑफ 50 to 100 years. नाउ दीज आर सम ऑफ द वेज इन विच यू कैन प्रोटेक्ट ओजोन लेयर. लाइक द फर्स्ट वन इज, लाइक आई सेड, अवॉइड यूजिंग हार्मफुल गैसेस लाइक क्लोरोफ्लोरोकार्बन्स, halogenated hydrocarbon, methyl bromide, nitrous oxide. These are all various kind of fuels or pollutants, air pollutants. Second option, minimize the use of personal vehicles like cars that release carbon monoxide. Carbon dioxide आप सबने सुना होगा, that is CO2. Carbon monoxide is CO. And nitrogen oxides and resort to public transport. आजकल हम लोग देखते हैं कि हमारे घर में अगर चार जन है, चार जन सब अपने अपने फोर व्हीलर्स लेके बाहर जाएंगे या टू व्हीलर्स लेके बाहर जाएंगे, भले ही भाई और बहन एक ही कॉलेज पढ़ेंगे, बट नो, लेकिन ऐसा नहीं देखा जाता है कि एक ही साथ जाएंगे उन लोग कॉलेज में या फिर एक ही साथ ऑफिस वगैरह में जा रहे हैं. Everyone wants की नहीं, कितना हम लोग शो ऑफ कर सकते हैं, दैट वी हैव गॉट सो मेनी फोर व्हीलर्स एट होम, वी हैव गॉट टू व्हीलर्स एट होम. सो ऑल दीज थिंग्स दे डू एड अप टू द हार्मफुल दैट द हार्म दैट वी आर क्रिएटिंग टू ओजोन लेयर. वी शुड
ट्राई टू ऑप्ट फॉर पब्लिक ट्रांसपोर्ट। आजकल के दिनों में ठीक है, कोरोना के टाइम पर हम लोग समझ सकते हैं पब्लिक ट्रांसपोर्ट का प्रॉब्लम चल रहा है, बट इन जनरल डेज एटलीस्ट व्हेन एवरीथिंग विल बी नॉर्मल दैट टाइम वी शुड ट्राई टू मेक यूज ऑफ पब्लिक ट्रांसपोर्ट। अनदर वे टू सेव ओजोन लेयर इज टू प्रॉपरली मेंटेन योर एयर कंडीशनर। हम लोग घर में जो एसी वगैरह यूज करते हैं उसकी सर्विसिंग टाइम टू टाइम होनी चाहिए। All these CFCs and all they are present in ACs, in refrigerators, everything. और ये सब चीजें हम सबके घर में रहते हैं। एक बार AC सबके घर में नहीं हो सकता है, but fridge we all are having, refrigerators we all are having. The fourth point you can see, people should also avoid using cosmetics, hair spray, room fresheners. आजकल कोई भी event हो, इतना ज्यादा room freshener हम लोग use करते हैं, we just फॉरगेट कि रूम फ्रेशनर कितना आप स्प्रे कर सकते हो। एक दो बार स्प्रे किया तो भी वो पूरे रूम में 10x10 के या 10x12 के रूम में अच्छा खासा स्मेल आने लगता है उसका। बट वी स्प्रे इट लाइक एनीथिंग दैट कंटेन्स CFC, स्टॉप मेकिंग यूज ऑफ इट। देर आर मेनी अदर ऑर्गेनिक प्रोडक्ट्स जिससे कि अच्छा खासा रूम में आपको स्मेल मिल सकता है। ट्राई टू मेक यूज फॉर दोज ऑप्शंस। Then several greenhouse gases are produced during the manufacturing of chemical fertilizers. Hence, we should avoid the use of fertilizers in agriculture and replace them by organic fertilizers. Fertilizers की जरूरत है, कीटनाशक की जरूरत है खेती के लिए, लेकिन don't go for chemical fertilizers, go for organic fertilizers. Now this slide it shows that how to save ozone layer. पहले के स्लाइड से ही मिलता जुलता है. Like here in the first image you can see that the earth is saying no to plastic, don't use plastic. Go towards eco-friendly products like cloth bags, jute bags. जो आपका third image है it shows wet waste and dry waste. Municipal corporations के ओर से आप सभी के घरों में डस्टबिन दिए गए हैं, ग्रीन डस्टबिन, व्हाइट डस्टबिन। व्हाई इज इट गिवन? ऐसा नहीं है कि जितना ज्यादा कचरा उतना डालते जाओ। यू शुड सेग्रीगेट गीला ओला कचरा आणि सुखा कचरा, ते वेगवेगळा करायला पाहिजे आपल्याला, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे आता। देन नेक्स्ट वन इज स्टॉप फूड वेस्टेज। हम लोग क्या करते हैं, थोड़ा प्लेट में भर के लेंगे, थोड़ा सा खाया, 4-5 चम्मच खाया, बाकी का फेंक दो। डोंट वेस्ट फूड, जितना आपके लिए जरूरी है उतना ही बनाओ, नहीं तो किसी को दे दो। आप वो डस्टबिन में ऐसे ही डाल देते हो, यू डोंट इवन थिंक कि वो ड्राई है या वेट है। इट्स हाई टाइम दैट वी शुड थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स। द फिफ्थ वन इज RE, दैट इज रीयूज, reduce and recycle. These are some of the attempts जो lockdown से पहले, जैसा आप सबको मालूम है that हमारा college, modern college of arts and commerce, शिवाजी नगर, we people are in the golden jubilee साल हुए हैं हमारे college के, and इसी के दौरान 12 फरवरी को जो हमारे उच्च शिक्षण मंत्री उदय जी सामंत जी के हाथों से उद्घाटन किए गए थे कई सारे चीजों के, उसमें से एक था वर्टिकल गार्डन। ये जब हम लोग कॉलेज का जो मेन गेट है, पहला फोटो वर्टिकल गार्डन का है। वर्टिकल गार्डन का सबसे मेन एक ऑब्जेक्टिव रहता है, इट हेल्प्स इन डिक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द कैंपस। हमारे कैंपस में ऐसे ही काफी ग्रीनरी है, लाइब्रेरी के यहाँ पे भी आपने देखा होगा झार वगैरह सब है। इट हेल्प्स इन डिक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द कैंपस। द नेक्स्ट फोटो इट इज ऑफ मॉडर्न सेल्फी पॉइंट। वी एट मॉडर्न कॉलेज आर कमिटेड टू रिड्यूस, रीयूज एंड रिसाइकल वाटर एंड पेपर। हमारे सभी मैनेजमेंट के, प्रोग्रेसिव एजुकेशन सोसाइटी के मैनेजमेंट के मेंबर्स एज वेल एज हमारे प्रिंसिपल सर का हमेशा एक ये मेन ऑब्जेक्टिव रहता है दैट स्टूडेंट्स को राइट फ्रॉम द 11th स्टैंडर्ड व्हेन यू पीपल आर स्टेपिंग इनटू द कॉलेज
we must imbibe all these good qualities in you. The another one is we at Modern College pledge to avoid single use of plastic. जो पतले वाले क्वालिटी के प्लास्टिक बैग से say no to them. ये सब कोरोना के पहले के फोटोज है. Once you come back, you can again see new slogans in Modern Selfie Point. Now this is just an example that I got from paper, Economic Times में. Earth is healing. Global air quality improved this year due to coronavirus lockdown. ये ऐसा नहीं होना चाहिए actually कि coronavirus के वजह से लोग pollution कम है क्योंकि लोग घर के अंदर बैठे हैं. इट शुड बी अ रेगुलर प्रैक्टिस. पॉल्यूशन कम करने की हो रही हमेशा हमें तैयारी करनी चाहिए. तो दीज आर सम ऑफ द रेफरेंसेस जहां से मैंने सब इमेजेस लिए हैं. एंड थैंक यू वेरी मच. एट द एंड आई वुड जस्ट लाइक टू से दैट वर्ल्ड ओजोन डे का एक हमारा मेन प्रण हमें लेना चाहिए. वी ऑल शुड से दैट सो आई एम गोइंग टू गो ऑन एंड वर्क ऑन प्रिजर्विंग द ओजोन लेयर. Encouraging everyone to recycle. Thank you very much. Thank you so much, ma'am. आपने बहुत अच्छे presentation बना के present किया. You explain about what is the main motive behind the ozone day. Our responsibility for helping our earth, which are the reason why ozone layer is depleting. You explain us everything. Also, you explain us why we should stop using plastic bags. And encourage us to use non-plastic things like bags and bottles, etc. And also stop using harmful gases. And I think everyone should think about it. So now we are moving ahead. डोंगर कपारात वाढणाऱ्या गवताला गरज असते पाण्याची. बोलकी करण्यास हवे असते ते संभाषण. आधारासाठी हवे असते ते आश्वासन. योग्य दिशा मिळवण्यासाठी आम्हाला आवश्यक आहे तुमचे ते मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण अतिशय चांगल्या प्रकारे आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. सो आपण वेलकम मॅम. प्रकृती की शरण में जाओ, अनमोल पर्यावरण को बचाओ. जब रखेंगे पर्यावरण का ध्यान तभी बनेगा हमारा देश महान. यानंतर ओझोन दिनावर कविता सादर करण्यासाठी येत आहे अपेक्षा डगळे. मी अपेक्षा डगळे हिला विनंती करते की तिने कृपया आपली कविता सादर करावी. अपेक्षा. Good evening. The title of my poem is Save the Ozone Layer. Let's save the ozone layer for O3. Let's not be the slayer. Who will stitch the earth's umbrella? That's all plant trees and not just read novella. CFO is O3's greatest enemy. Let's not use it, you and me. We cannot bear the sun's heat, but if it's not there, there's nothing to eat. O3 protect us from UV rays. In future problems, we don't want to face. Let's not create any more holes. It is causing so much harm to the poles. It does not protect only us. It protects us even human eyes. To protect it, it is each one's responsibility. Later, let's not feel guilty. It's God's architecture which protects the nature. Thank you. खूप खूप धन्यवाद अपेक्षा. अतिशय सुंदर कविता सादर केलीत. तुम्हाला माहितीच आहे आज आपण या ठिकाणी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. तर आपल्या NSS स्वयंसेवकांनी ओझोन दिनावर एक व्हिडिओ तयार केला आहे. मी स्वयंसेवक धीरज राऊत याला विनंती करते की त्यांनी कृपया तो व्हिडिओ सादर करावा. धीरज. Is my screen is visible? Yes, yes, Dheeraj. Hello? Screen disti hai, Dheeraj. ओझोन म्हणजे
O3 तीन ऑक्सिजनचे अणू एकत्र आले की O3 नावाच्या मूलद्रव्याचा तयार होतो. ऑक्सिजन सदृश्य असलेल्या ओझोनचा पहिला संबंध शालेय जीवनात कोणीतरी विज्ञान विश्लेषण करताना पृथ्वीच्या संरक्षक कवचाला पडलेल्या भगदाडाचे वर्णन करून सांगितले होते. आता सूर्याची अल्ट्राव्हायलेट म्हणजे अतिनील किरणे पृथ्वीवर प्रवेश करून येथील सहजीवांचा नाश करू शकतात हे पटले होते. म्हणूनच या किरणांच्या प्रवेशाविरुद्धचे ब्रह्मास्त्र म्हणजेच ओझोन हे शालेय जीवनातच मनात दृढ झाले. 1970 मध्ये ओझोनचे विघटन करणाऱ्या वायूमुळे पृथ्वीच्या संरक्षक कवचाला भोग पडले आहे त्याला आपण ओझोन होल असे देखील संबोधले जाते असे वैज्ञानिकांनी सांगितले. यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याच्या तसेच पिके झाडे व जैवसंस्थांचा विनाश होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच बर्फातले प्रदेश वितळण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे समुद्र पातळी वाढत आहे आणि समुद्रातील विषाणू सगळीकडे पसरत आहे असे या प्रकारचे सर्व परिणाम आपल्याला दिसून आले. त्यानंतर सातत्याने या विषयाचा अभ्यास व संशोधनातून आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदांमध्ये हा महत्वाचा विषय झाला. 1987 साली मॉन्ट्रियल प्रोटोकॉल प्रसिद्ध होताना ओझोनच्या विनाशासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व रसायनांवर शिक्कामोर्तब झाले. हायड्रोफ्लोरोकार्बन HFC-3 या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेल्या वायूच्या पर्यायाच्या प्रयोगामुळे आपण ओझोनच्या थराचे संरक्षण करू शकतो आणि शतकातील जागतिक तापमान वाढीचे ORC गट होऊ शकते हे उद्दिष्ट ठरवले गेले. 19 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या ठरावानुसार 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन थराचे संरक्षण करणारा जागतिक ओझोन दिवस म्हणून 1996 मध्ये प्रथम सर्वत्र पाळला गेला. यापुढच्या संबोधनामध्ये ओझोनचा वापर हा पृथ्वीच्या जमिनीलगतच्या वातावरणामध्ये आढळला परंतु या ओझोनची निर्मिती ही पृथ्वी वायूच्या प्रक्रियेतून झाली होती. हा ओझोन पृथ्वीच्या जमिनीच्या वातावरणामध्ये प्रदूषक होता. खरे सांगायचे गेले तर दोन प्रकारचे ओझोन असतात गुड ओझोन आणि बॅड ओझोन. गुड ओझोन त्या सहाय्याने पृथ्वीचे संरक्षण होते सूर्याच्या अतिनील किरणांपासून आणि बॅड ओझोन हे पृथ्वीच्या लगत असतो. नायट्रोजन ऑक्साईड व अस्थिर असेंद्रिय रसायने यांच्या अभिक्रियेतून वाहनाच्या व उद्योग कारखान्यांच्या धुराड्याला बॅड ओझोन संबोधले जाते. बॅड ओझोन छातीमध्ये वेदना होणे श्वसनास त्रास होणे खशाची जळजळ होणे तसेच फुफ्फुस मार्गाची जळजळ सर्दी अशा प्रदूषणामुळे विकार होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सामंजस्याप्रमाणे जगभरातील देशांनी गुड ओझोनच्या संरक्षणासाठी आजवर केलेल्या प्रयत्नातून CFC-चे निर्मूलन कमी अधिक प्रमाणात शक्य झाले आहे. त्या सर्व निर्बंधांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो म्हणून या सामंजस्यातून सहभागी होऊनही काही विकसित देशही आपल्या CFC-च्या मर्यादा सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. तरीही ओझोन होल या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या मानवाने आपल्या प्रदूषण निर्मितीच्या प्रक्रियेला मुरड घातल्यामुळे ओझोन होल भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 2010 साली CFC-चे उत्पादन थांबवण्याचे शेवटचे वर्ष होते. त्याला पर्याय म्हणूनच शोधलेल्या SCFC व HFC या दोघांवरती परिणाम करणाऱ्या इतर उत्पादनांचा उपयोग व निर्मिती 2030 पर्यंत थांबवायची आहे. हे थांबवण्यासाठी आपण कमी प्रदूषण केले पाहिजे व जास्त झाडे लावली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ होता हा. व्हिडिओतून नक्कीच सर्वजण काही ना काही शिकून जातील अशी मी आशा करते. त्यानंतर आपण पुढे वळूया. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आपले नाटक. मी NSS स्वयंसेवकांना विनंती करते की त्यांनी कृपया आपले नाटक सादर करावे.
प्रसंग एक मध्ये आपण बघूया, कुसुम आजी भाकरी भाजत असताना तेवढ्यात तिथे सुलभा त्यांच्याकडे येते. चला तर मग पाहूयात पुढे काय होते ते. आजी आत येऊ का? ये की सुलभा, काय म्हणतीस, कसं येणं केलं? काय करायला आजी, किती दूर झालाय? काही नाही ग, दुपारच्या साठी भाकर बनवून ठेवते. म्हणजे अजून तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता है? आता कोण नाही करत चुलीवर स्वयंपाक? अग काय करते मग, शेगडी घ्यायला पैसा नाही माझ्याकडे, त्यामुळे आपली मी बिचारी चुलीवरच करते भाजी भाकरी. अहो आजी, आपलं सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत सबसिडी देतय, त्या पैक्यातून घ्या की गॅस? अग आमच्या सरकारनं माणसाला काय माहिती या योजनेबद्दल, सांगितलं म्हणून कळलं. बरं या योजनेसाठी काय करावं लागतं? बरं सांगते. सरकार या योजनेअंतर्गत गरीब लोकांना फुकट गॅस देतय. बरं मग या योजना घेण्यासाठी काय करू बरं मी? आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन फॉर्म भरा, आणि काय अडचण आलीस तर मी हाय की इथं. बरं बाई, तू म्हणती तसं उद्याच जाऊन येते ग्रामपंचायतीत. आणि आजी तुम्हाला खोकला होतो ना, तर ह्याच धुरामुळे होतोय, आणि याच धुरामुळे प्रदूषण बी वाढले. अगं पुरी, आम्हाला काय कळत नाही प्रदूषण बिदूषण, तू आता सांगितलंय ना, मग घेते मी उद्या शेगडी, नाही करणार पुन्हा या चुलीवर स्वयंपाक. बघा बोलण्याच्या गडबडीत विसरूनच गेले, ज्या कामासाठी आले होते ते राहूनच गेलं. बघा आमच्याकडे उद्या कार्यक्रम आहे, सगळ्यांनी यायचं बरं का? हो बाई येऊ आम्ही सगळं. येते आता मी. अगं पोरी आलीचे तर जरा घटकाभर बाई तिथं काहीतरी खाऊन जाव. न ग आजी, येईन परत कधीतरी, घरी मोप काम पडली आहेत, आता येते मी. स्वयंपाकासाठी लाकूड जाळलं जातो, त्यातून धूर बाहेर पडतो, त्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. हा कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो व हवेतील इतर वायूंबरोबर संयोग करून ओझोन लेअरला हानी पोहोचवतो. तसेच पर्यावरणात CO2 चे प्रमाण वाढल्याने प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट अशा अनेक समस्या उद्भवल्या जातात. त्यामुळे आता मानवाने जैविक संसाधनाकडे वळले पाहिजे, पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. जसं सुलभाने जनजागृती केली तसेच सगळ्यांनी याबाबत जनजागृती केली पाहिजे. तर आपण पुढे बघू प्रसंग 2 मध्ये काय होते ते. यशचे बाबा TV बघत असतात, तेवढ्यात यश त्यांच्या जवळ जाऊन नवीन गाडी घेण्याचा विषय काढतो. चला तर मग बघूया त्यांचे काय संवाद होत होते. अहो बाबा ऐका ना. काय रे कशाला ओरडतोयस, TV बघतो दिसत नाही का? बोल पटकन काय काम आहे? तुम्हाला माहिती आहे का, तुम्हीच बोलला होतात की तुझ्या बर्थडेला तू हवं ते माग मी देईल म्हणून. हो बोललो होतो, पण जे तर गरजेचं असेल ते जर मागितलं तरच देईल, नाहीतर नाही देणार. हो माहिती आहे मला, पण मला नवीन गाडी हवी आहे, कारण बसने जायचं असेल तर लवकर उठावं लागतंय आणि खूप धावपळ होते माझी, आणि उशीर झाला तर बस पण निघून जाते. अरे 20 वर्षाचा टोनगा झाला तू, आता तरी स्वतःच्या जीवावरती गाडी घे ना. आणि कशाला पाहिजे तुला गाडी, आपल्या घरात आहेच की आधी एक गाडी, आणि जरा लवकर उठला तर चांगलंच आहे की बस वेळेवर मिळेल, आणि गाडी घ्यायची म्हणजे तर प्रदूषणात भर. आणि तुला गिफ्ट हवंच असेल तर सायकल घेऊन देईल की मी तुला, ज्याने प्रदूषण पण होणार नाही आणि तू फिट पण राहशील. अहो बाबा मला गाडीच तर हवी आहे, आणि आपण एकट्याने गाडी घेतली तर काय एवढा प्रदूषणात फरक पडणार आहे, प्लीज घ्या ना बाबा गाडी, एमर्जन्सीला चांगली आहे. अजिबात नाही बाळा, फरक पडतो बा, सुरुवात आपल्यापासूनच करायची असते. आणि हे बघ, आता मी TV बघत होतो तर TV काय दाखवत आहे, आता सप्टेंबर महिना संपत आला तरीही जोरदार पाऊस पडतोय, पाऊस थांबला तरीही उन्हाळ्यासारखं गरम होतंय, आधी सारखं काहीच राहिलं नाही बाळा, कधीही पाऊस पडतो आणि गर्मी तर तिन्ही ऋतूमध्ये जाणवते. ते काही सांगू नका मला बाबा. ए आई तू तरी सांग ना बाबांना गाडी घ्यायला. हे बघ मी काय सांगणार नाही, बाबा बरोबरच बोलतात, आणि ग्लोबल वॉर्मिंग पण खूप वाढलंय, त्यामुळे पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आपण पण हातभार लावायला पाहिजे.
अरे बाळा हे बघ यश, गाड्यांमुळे खूप प्रदूषण होतं आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण पण खूप वाढते आणि ते ओझोन थराला हानी पोहोचवतं. तुम्हाला शाळेत शिकवलंच असेल की ओझोन थराबद्दल. त्यामुळे ओझोन थराला खूप मोठं भगदाड देखील पडलंय. त्यामुळे सूर्याची जी अतिनील किरणे ती आपल्या अंगावरती पडतात आणि आपल्याला त्वचेचे रोग होतात. आता हे ओझोन थर काय आहे अजून? अरे ओझोनचा पट्टा पृथ्वीपासून 15 ते 60 किलोमीटरच्या उंचीवर असतो. तो थर सूर्यापासून येणाऱ्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो. तसेच आपण फ्रीज एसी वापरतो, त्यातून सीएफसी वायूचा वायू बाहेर पडतो, त्यामुळे ओझोनच्या थराला त्यापासून धोका निर्माण होतो. हो आई, आमच्या क्लासमध्ये आणि कॉलेजमध्ये पण एसी लावलेले आहेत, त्यांना कोण सांगणार आता हे? त्यांना सांगायचं काम तुमचं आहे, कारण क्लासमध्ये तुम्हाला याविषयी शिकवतच असतील आणि कॉलेजमध्ये तर तुम्ही ओझोन दिन पण साजरा करत असणारच. मग जर तेच असं वागत नसतील तर ओझोन दिन साजरा करण्याला काय अर्थ आहे? बरोबर बोलली साई, पण ओझोन थर असतो कसा आणि तयार होतो कसा हेच मला माहित नाही. यश, ओझोन थर हा निळसर शाई सारखा असतो आणि ऑक्सिजनचे जेव्हा 3 अणू एकत्र येतात तेव्हा तो तयार होतो. पण बाबा, ओझोनच्या थरासाठी थराच्या संरक्षणासाठी काहीतरी उपाय असेलच ना मग? हो तर आहेत ना. आपण जे आपण प्रायव्हेट व्हेकल्स वापरतो त्याच्याऐवजी आपण सार्वजनिक वाहनांचा उपयोग जास्त प्रमाणात करायला हवा. किंवा आपण समजा जर जवळपास कुठे जात असतो तर आपण सायकल सुद्धा वापरू शकतो किंवा चालत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण जे घरामध्ये वस्तू वापरतो इलेक्ट्रॉनिक्सच्या, जसे फ्रीज असेल, एसी असेल, त्यांचा वापर कमी करायचा. झालं. आणि महत्वाचं म्हणजे 1997 दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती, त्यात 53 देशांच्या लोकांनी उपस्थिती दाखवली आणि 2000 सालापर्यंत सीएफसी वायूचा वापर करायचा नाही असा करार करण्यात आला. मग तेव्हापासून 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा करतात. पण आता तर कोरोनामुळे लॉकडाऊन लावले, त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात प्रदूषण कमी झालं असेल ना? म्हणून तर तुला सांगतो की बातम्या बघ, आताच बातम्यांना दाखवत होते की लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झाले आहे आणि ओझोन थराची पातळी सुद्धा वाढली आहे. मग आता लॉकडाऊनमुळे एवढे चांगले परिणाम होतच असतील तर मग सरकारने महिन्यातून 1-2 वेळा लॉकडाऊन ठेवलं तर काय बिघडतं त्यांचं? अजूनच चांगलं होईल ना? हो चांगलं तर होईलच आणि हे नक्कीच सर्वांसाठी फायदेशीर असेल. मग काय आता हवे आहे का तुला गाडी? नाही नाही, नकोय मला गाडी. आणि मी आता कॉलेजला सुद्धा सायकलनं जाईन आणि वाटलंच तर कधी मध्ये पायी सुद्धा जाईन. आवडला हा मला तुझा निर्णय बाळा. आणि आता ओझोनचे महत्व जसे तुला पटले आहे ना, तसे जो तुझा फ्रेंड सर्कल आहे ना त्यांना देखील पटवून द्यायचं काम आहे तुझं. हो बाबा नक्कीच, आता गाडी जाऊ द्या पण तेवढं सायकलचं तरी बघा. नक्कीच नक्कीच बाळा. प्रसंग 3 मध्ये काय होते ते आपण आता पाहूया. प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम याबद्दल या ऍक्ट मध्ये सांगण्यात येते. नेहा शाळेतून घरी येताच लगेच आई बाबांना आवाज देते. त्यांच्यामध्ये नक्की काय संवाद होतो ते आपण पुढे बघूया. आई बाबा हे बघा, मला आज हे बक्षीस मिळालं. अरे वा छान आहे की. ताई पण हे तुला कशासाठी भेटलं बक्षीस? आमच्या शाळेत आज वक्तृत्व स्पर्धा होती, त्यामध्ये माझा पहिला नंबर आला, त्यासाठी मला हे बक्षीस मिळालं. अरे वा खूपच छान, पण वक्तृत्व स्पर्धेचा विषय काय होता? प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारे परिणाम हा वक्तृत्वाचा विषय होता. हो का, मग त्यामध्ये तू काय बोललीस? पर्यावरणाविषयी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे, मी त्यामध्ये सांगितले आणि त्याबद्दलचे मुद्दे मांडले. जनजागृती म्हणजे तू नक्की काय केलंस आणि कोणते मुद्दे मांडलेस? बाबा जनजागृती केली म्हणजे सगळ्यांना त्याबद्दल सतर्क केले असेल, बरोबर ना ताई? हो बरोबर. सध्या प्रदूषण पातळी खूप वाढली आहे आणि त्यामुळे पर्यावरणात खूप बदल होताना दिसतात. म्हणजे कोणकोणते बदल? आपण झाडे तोडतो आणि त्या जागी मोठमोठे बिल्डिंग बांधतो. झाडे तोडल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. हो अगदीच, सध्या प्रदूषण पण खूप वाढतंय. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे आणि त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे याचा परिणाम निसर्गावर होत आहे. प्रदूषणाचा तर आपल्या
प्रदूषणामुळे तर आपल्या पृथ्वी भोवती असणारा ओझोन वायूचा थर विरळ होत चाललाय. हो मी सुद्धा ऐकलंय याबद्दल आणि आम्हाला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा शिकवत आहेत. याचा परिणाम असा होतो की सूर्यापासून येणारे किरणे सरळ पृथ्वीवर पोहोचतात. ते खूप घातक असतात, सगळ्यांना त्यापासून धोका असतो, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. नक्की कोणकोणते आजार होतात व त्या किरणांपासून होणारे आजार? डोळ्यांचा आजार, त्वचा कर्करोग यासारखे आजार होतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा कमी होते. हो ना, अगदीच. ओझोन वायू विरळ झाला त्यामुळे तापमान पण खूप वाढतंय. आणि वाढत्या तापमानामुळे अनेक जागी दुष्काळ पडत आहे. दुष्काळ तर पडतच आहे, पण बर्फच्छादित प्रदेश आहेत त्या ठिकाणी बर्फ वितळायला सुरुवात होते. मग त्यामुळे नद्यांना पूर येतो आणि समुद्र पातळीही वाढते. आणि निसर्गात असे अचानक होणारे बदल आपल्या सगळ्यांसाठी खूप धोकादायक आहेत. प्रदूषणामुळे पर्यावरण खूपच बदल होत आहेत. बरोबर आहे, पण सगळे नकारात्मक बदल आहेत आणि ते बदल सकारात्मक होणे हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी पर्यावरणाविषयी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. हो अगदीच, पर्यावरण जनजागृती तर झालीच पाहिजे. जर आपल्यामध्ये परिवर्तन झालं तरच पर्यावरणामध्ये परिवर्तन होईल. तू तुझ्या वक्तृत्वामध्ये हे सगळे विषय मांडले म्हणजे जनजागृतीकडे एक पाऊलच टाकले आहे आणि त्याबद्दल तुला हे बक्षीस भेटले. मी निसर्गाविषयी एक कविता सुद्धा सादर केली. कोणती कविता? निसर्ग आपल्या सोबती, निसर्ग आपल्यासाठी, त्याचमुळे तर आपण, पण आपली काय कृती. निसर्गाचे अंतकरण दुखवून स्वार्थीपणाने वागतो. दुष्काळ, भूकंप, वादळ, सुनामी हीच आहेत फळ खरी आपल्या लाजिरवाण्या कृत्याची. पशु पक्ष्यांचा होत आहे ऱ्हास, यामागे काय आहे निसर्गाचा राज. अरे वा, खूपच छान की. सगळ्यांनी अशी जनजागृती करणे आवश्यक आहे, कारण जनजागृती म्हणजे परिवर्तनाकडे एक पाऊल टाकणे होय. अशा प्रकारे प्रदूषणामुळे पर्यावरणात होणारे बदल व दुष्परिणाम आणि पर्यावरण विषयक जनजागृती करणे किती आवश्यक आहे हे यामधून दिसून येते. तर मित्रांनो, आवडले का नाटक तुम्हाला? या नाटकामधून खरंच खूप छान असा संदेश आपल्या NSS स्वयंसेवकांनी दिलाय. जागतिक ओझोन दिनानिमित्त जनजागृती करणारे नाटक सादर केले त्याबद्दल मी स्वयंसेवकांचे आभार मानते. आपण कार्यक्रमात पुढे वळूयात. निसर्ग, पाऊस या सर्वांवरती आपण नेहमी कविता ऐकतो, अशीच शेती आणि शेतकरी राजा यावर आधारित कविता सादर करण्यासाठी आपल्या पुढे येत आहे गोरक्ष गुरु. मी गोरक्ष दादाला विनंती करते की त्याने कृपया आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी गोरक्ष गुरु. कविता माझी नाही आहे, मला कविता आवडली. कल्पना दुधाळ यांची एक शेतीवरती कविता आहे. कवितेचं नाव आहे माती म्हणते सिजरकर. आज आपण बघतो की सगळीकडे प्रदूषण आहे, त्याप्रमाणे शेती ह्या क्षेत्रामध्ये प्रदूषण वाढत चाललंय. होय होय, कोथिंबीर मागते माझ्याकडं लुसलुशीत होण्याचं स्पेअर. कोथिंबीर मागते माझ्याकडं लुसलुशीत होण्याचं स्पेअर. आणि बांधावरचं झाड सुद्धा, बांधावरचं झाड हट्ट धरून बसलंय मॉइश्चरायझरसाठी. खरबडीत त्वचेच्या झाड धरून बसले, हट्ट धरून बसले मॉइश्चरायझर साठी. आणि होय माझ्याकडं माझ्या शेतातली सगळीच पिकं मागू लागलेत खाऊ युरिया आणि रासायनिक खतांचा. आणि होय, माझ्या शेतातली सगळीच पिकं मागू लागलेत खाऊ युरिया आणि रासायनिक खतांचा. माती माती तर अडूनच बसले, माती म्हणते सिजरकर. ती पाळायची त्या खुरवड्यामध्ये कोंबड्या, त्या खुरवड्यामध्ये आता ती ससे पाळू लागली. ती पाळायची त्या खुरवड्यामध्ये कोंबड्या, तिथं ती आता ससे पाळू लागली. आणि मित्रांनो, अंड्याचं ट्रे मात्र ती दुकानातून आणू लागली. फेअर लेडीचं, अमेरिकेतील तिच्या पोरानं तिला पाठवलेल्या फेअर लेडीचं तिनं तिकीट कॅन्सल करून घेतल्यात शेळ्या. आणि ती पोचते ती आता तुतीवरच्या आळ्या. आजकाल जग फास्ट होत चाललंय. तो आला, त्यानं पाहिलं सुसज्ज असं अद्ययावत हॉस्पिटल. तिथं होते सगळे नंबर, त्यानं मोबाईलमध्ये सगळे नंबर सेव्ह केले, पोलीस स्टेशन, ऍम्ब्युलन्स, दवाखाना वगैरे. आणि पिळली मूठ आणि दाबला पाय, त्याचा झाला ऍक्सिडेंट. मित्रांनो, खरं सांगतो, त्याला खोऱ्यानं पाठीत भरला आणि त्याच्या बाजूला पडलेला त्याचा मोबाईल तेव्हाच वाजत होता. अशा प्रकारे आपण निसर्गावरती मात केली. आज आपण म्हणतो तंत्रज्ञानाचं युग आलं. काल सहज गुगलवरती सर्च केलं,
काल गुगलवरती सहज सर्च केलं पोटाला घालू काय, पण खरं सांगतो मित्रांनो उत्तर काहीच नाही आलं, उत्तर काहीच नाही आलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा, तू आमच्या समोर खूप सुंदर प्रकारे ही कविता सादर केली आहे. कोणताही कार्यक्रम अपूर्ण आहे तो म्हणजे भाषणाशिवाय. जर कार्यक्रमात भाषण नसेल तर कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. तर आता जागतिक ओझोन दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे विद्या गायकवाड. मी विद्या गायकवाड हिला विनंती करते की तिने कृपया आपल्या भाषणाला सुरुवात करावी. विद्या. निसर्गाने दिला मला जन्म, भाग्य मला लाभलं सृष्टीचं संरक्षण कवच होण्याचं. मानवानच केलं नामकरण माझं, ओझोन थर हे नाव दिलं गेलं. जीव सृष्टीचं संरक्षण कवच होण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलं. पण दिवसेंदिवस होत गेलं दुर्लक्ष मानवाचंच, त्याच्या प्रगतीपुढे माझं अस्तित्व दिसेन असं झालं. अरे मानवा तू इतका क्रूर कसा झालास, तुझ्या स्वार्थापोटी तू निसर्गाचाच ऱ्हास केलास. शहरं वाढून प्रदूषण वाढून स्वतःची मात्र केलीस प्रगती, पण स्वतःच्या प्रगतीपुढे मात्र त्या जीवसृष्टीचा विचार का नाही आला तुझ्या ध्यानी. अरे मानवा तू आता तरी सुधार, निसर्गासाठी नाही तर निदान तुझ्यासाठी तरी एक तरी झाड लाव. अरे माझं अस्तित्व संपुष्टात आलं तर तुझ्यावरच ओढवतील भले मोठी संकट. माझ्यासाठी नाही निदान तुझ्यासाठी तरी हा प्रदूषणाचा विळखा आता तरी थांबव, हा प्रदूषणाचा विळखा आता तरी थांबव. नमस्कार, मी विद्या गायकवाड. आज 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक पातळीवर ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो. तर मंडळी, सण संस्कृती आणि परंपरा हा आपला एक वसा आहे आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक दिशादर्शकाचा भाग म्हणून आपण या सगळ्याकडे बघत असतो, संस्काराचा भाग म्हणून बघत असतो. पण पर्यावरण हा सुद्धा एक संस्काराचाच भाग आहे, पण बऱ्याचदा बऱ्याच अंशी तो दुर्लक्षिला जातो. किंबहुना असं होतं की सण संस्कृती परंपरा जपताना पर्यावरणाचा ऱ्हास होतोय का, याकडे सुद्धा आपण नकळतपणे दुर्लक्ष करत असतो. अहो, आज हवा वायू ध्वनी या माध्यमांमधनं प्रदूषण आपल्या अवतीभोवती आहे. या प्रदूषणाचा विळखा जेव्हा आपल्या भोवती पडलेला आहे हे आपल्याला कळतं समजतं, मग ते कृतीमध्ये घडतं. मग ते कसं घडतं या सगळ्याचा विचार करायचा आजचा हा दिवस. हा ओझोनचा थर काय आहे? अहो, पृथ्वीला संरक्षण करणारा हा ओझोनचा थर आपल्या भोवती आहे, अतिनील किरणांपासून आपल्याला बचाव करणारा हा थर. पण गंमत अशी आहे की हे आपल्या आजूबाजूला आहे, पण त्याचं संवर्धन करताना मात्र आपण कुठे ना कुठेतरी कमी पडतोय. अहो, मुळात मानवाच्या संरक्षणासाठी असलेला हा थर मानवाच्याच कृतीमुळं आज वेगळंच चाललाय, त्याला छिद्र पडत चालले. असं म्हणत असताना त्याचा दुष्परिणाम कोण भोगतोय? तर अर्थातच सगळी जीवसृष्टी भोगतीये. मग हीच ती वेळ आहे याविषयी जाणीव जनजागृती करण्याची. ओझोन दिनाची मूळ सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार 1995 सालापासून झाली. ग्रीक भाषेतील वास घेणं या अर्थी असलेला ओझोइन या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला. निसर्ग म्हणजे जणू चमत्कारांची पोटलीस. जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गानं दोन महत्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल हा अत्यंत ऊर्जस्व असणाऱ्या कणांपासून धोकादायक अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टी झालीच नसती. मात्र या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे छिद्र पडत असून ते दिवसेंदिवस मोठे होत चाललेत. आता मोठे होत चाललेत म्हणूनच रोजच ओझोन डे साजरा करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. सृष्टीवरती जीवन आहे कारण मी पृथ्वीचं एक कवच आहे. माझ्या या कवचामध्ये तुमच्या जीवनशैलीमुळे छिद्र पडत आहेत. तोडत आहात वृक्ष आणि एसीची हवा चालत आहे. मी तुम्हाला माझ्या पदरात झाकत आहे, पण एसी फ्रीज मधील सीएफसी वायूमुळे माझ्या पदरामध्ये छिद्र पडत आहे. जर असंच चालू राहिलं तर ह्या सृष्टीमध्ये जीवन धोक्यात येईल. चर्मरोग, कर्करोग, नेत्ररोग हाहाकार माजवतील. माझ्यासाठी घातक असणाऱ्या वायूमुळे माझं आयुष्य संपुष्टात येईल. करा तुम्ही नवीन साधनं तयार मानवांनो. माझा नाही त्याला विरोध, पण झाडे लावा कुठेतरी येईल हे आटोक्यात. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात जगभरात ओझोन संरक्षणाबाबत विचार मंथन होताना दिसून येतं. ओझोन हे ऑक्सिजनचं अपरूप मानलं जातं. ऑक्सिजन 1930 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये सीएफसी या वायूची निर्मिती करण्यात आली, फ्रीज, एसी, फेस निर्माण करणारी रसायनं, फोन, कम्प्युटर, इलेक्ट्रिक उपकरणाचे बोर्ड साफ करण्यासाठी हा वायू वापरण्यात आला. मानवाला धोकादायक नसणारा हा वायू मात्र ओझोनच्या थराला परिणाम करू लागला. ग्रीन हाऊस मध्येही हा सीएफसी वायू सीएफसी कार्बन तयार होऊ लागल्यानं ओझोनचा थर विरळ होत चालला, त्याला छिद्र पडल्याचं शास्त्रज्ञांच्या 1895 मध्ये निदर्शनास आलं. ओझोनचं संतुलन बिघडलं तर पृथ्वीवर हाहाकार माजेल. पृथ्वीचं वाढतं तापमान पाहून आपल्याला ओझोनचं असंतुलन कळून चुकलेलंच आहे.
ओझोनचा थर विरघळत चालला तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला जाणवतील. अतिनील किरणांमुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता घटून त्वचेचं कर्करोग होतील. वनस्पतीच्या पानांचे आकार लहान होतील. मका, तांदूळ, गहू, वाटाणा अशा पिकांचं उत्पादन कमी होऊन कपड्यांचे रंग, प्लास्टिकचे फर्निचर, पाईप खराब होतील. जमिनीवरचं तापमान वाढून सुनामी सारखे संकट ओढवतील. हिम नद्या वितळून समुद्रावरचे देश शहर पाण्यात बुडून जातील. संत तुकारामांची वृक्षवल्ली सर्वत्र वृक्ष पडेल. पक्ष्यांचा सुस्वर हळूहळू वातावरणाला व पर्यावरणाला पोरका होईल. पक्ष्यांचे किलबिल मावळेल. मानवानं केलेल्या विघातक कृत्यांना मानवाला सामोरं जावे लागेल. पृथ्वीचं तापमान दरवर्षी 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढत जाईल आणि ते वाढलेलं तापमान एक दिवस कोणताही सजीव सहन करू शकणार नाही. संपूर्ण जगाचा नाश होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त होते. म्हणूनच मंडळी, जर जगभरातून ओझोन थराबद्दल जनजागृती केली जाते तर आपलंही कर्तव्य आहेच की ओझोन संरक्षण बद्दल जनजागृती करून ओझोन थराचं संरक्षण करणं. कवच को कवच ही रहने दो न उतारो इसे कर्ण के जिस्म से. कवच को कवच ही रहने दो न उतारो इसे कर्ण के जिस्म से. कर्ण का कवच तो उतर गया न हाल हो कर्ण जैसा इस वसुंधरा का. न उतारना इस धरा के कवच को रहने दो ओझोन परत को. रहने दो ओझोन परत को. धन्यवाद. वा, अतिशय उपयुक्त अशी माहिती देणारे भाषण आपल्या पुढे सादर केले. मुलांना त्यातून नक्कीच योग्य ते मार्गदर्शन मिळेल. अतिशय चांगल्या प्रकारे भाषण केल्याबद्दल मी विद्या गायकवाडीचे आभार मानते. त्यानंतर मी NSS स्वयंसेवक श्यामसुंदर कसबे यास विनंती करते की त्याने कृपया आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी श्यामसुंदर. माणसाने आपलं जीवन आरामदायी आणि सुकर होण्यासाठी निसर्गामध्ये खूप ढवळाढवळ केली. त्याने औद्योगिकरण असेल, खाजगी गाड्यांचा भरपूर वापर असेल, तसेच वृक्षतोड केल्यामुळं पावसाचे चक्र खूप बदलून गेले, तसेच निसर्गाचंही चक्र बदलून गेलं. तर ह्या बदललेल्या निसर्गाच्या चक्राविषयी आणि गावाविषयी म्हणजे ह्या पावसाचं चक्र बदलल्यामुळं काय झालंय ह्याच्यामुळं याच्याशी एक निगडीत कविता कवी शशिकांत शिंदे यांची, तर मी ती सादर करतो तुमच्या पुढे. कवितेचं शीर्षक आहे माणूस पण गारठलंय. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं. कणगी म्हणजे गावाकडं धान्य साठवलं जातं त्या साधनाला असं कणगी म्हणतात. प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं. दूध दुपत तूप लोणी याला माप नसायचं. दूध दुपत तूप लोणी याला माप नसायचं. पसा भरून धान्य तर चिमणीस दारात टिपायची. पसा भरून धान्य तर चिमणीस दारात टिपायची. पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची. पै पाहुण्यांसाठी माय दिस रात्र खपायची. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा. भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा. भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारठलंय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारठलंय. मनपूर्वक धन्यवाद. वा, खूप छान. तुम्ही बघतच आहात बाहेर पावसाचे वातावरण आणि त्यात अतिशय सुरेख अशी कविता. सर्वांचं मन नक्कीच दाटून आले असेल. अतिशय सुरेख अशी कविता सादर केल्याबद्दल मी श्यामसुंदर कसबे याचे आभार मानतो. आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. विद्यार्थ्याच्या डोक्यात ऐकलेल्या गोष्टींपेक्षा पाहिलेल्या गोष्टी लवकर शिरतात असे मानले जाते. आपल्या NSSची स्वयंसेविका मृणाल पवार हिने एक व्हिडिओ बनवला आहे. मी धीरज राऊत याला विनंती करते की त्याने कृपया तो व्हिडिओ सादर करावा.
अतिशय सुंदर व्हिडिओ बनविला होता मृणाल. हा व्हिडिओ बनविल्याबद्दल मी मृणाल पवार हिचे आभार मानते. वृक्षारोपणाचे महत्व आपण सर्वजण जाणून आहात. आपण दरवर्षी कॅम्प मध्ये असेल किंवा आपल्या कॉलेज कॅम्पस मध्ये वृक्षारोपण हे करतच असतो. वृक्षारोपणाबद्दल कविता सादर करण्यासाठी आपल्या पुढे येत आहे धीरज राऊत. मी धीरज राऊत याला विनंती करते कृपया त्याने आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी धीरज राऊत. आपण सर्व एनएसएसचे स्वयंसेवक आहोत. वेगळं असं म्हणजे वृक्षारोपणाचं महत्व काय आहे नेमकं ते सांगण्याची गरज नाही, पण एक कविता होती वसुंधरेचा हिरवा शालू, ते मी तुमच्या पुढे सादर करतो. वसुंधरेचा हिरवा शालू तिला अर्पण करू, वसुंधरेचा हिरवा शालू तिला अर्पण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. नको तवाया उजाड राने, नको जडाया फुले निपाने, फुलून यावे तरू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. झाडे आपुली माय माऊली, फळा फुलांसह देती सावली, कृतज्ञतेने स्मरू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. निज देहाचे हाल सोसुनी, सुखी ठेविती आम्हा पोसुनी, नका कुणी विसरू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. वृक्ष जणू की देव विधाता, प्राणवायूचा जीवनदाता, नातर सारे मरू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. पक्षी पाखरे गुरे वासरे, वृक्षवल्लीचे सगळे सोयरे, पर्यावरण हे गुरु, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. धनदौलत ही ठेवू जपोनी, तया तोडूनी नेतील कोणी, सदैव रक्षण करू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. नको विपत्ती नको आपदा, जतन करू या वृक्ष संपदा, संवर्धन हो करू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू, वृक्षारोपण करू, गड्यांनो वृक्षारोपण करू. धन्यवाद. धन्यवाद धीरज, अतिशय सुरेख कविता सादर केलीस, खूप खूप धन्यवाद. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. निबंध पूर्ण लिहून झालाय,
आता फक्त पूर्णविराम द्यायचा बाकी आहे. पण पूर्णविरामाचे महत्व अनन्य साधारण आहे. पूर्णविराम नाही दिल्यावर जसं वाक्य पूर्ण होत नाही तसाच प्रकार आभार प्रदर्शनाचा देखील आहे. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ही नव्या नात्याची सुरुवात आहे. मला आजच्या दिवशी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या आयोजकांचे आभार मानते. आजचे आपले प्रमुख पाहुणे गुप्ता मॅम यांना यांनी कार्यक्रमास येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी कोणत्या शब्दात तुमचे धन्यवाद करू. तुमचे योगदान या शब्दांपेक्षा खूप मोठे आहे. आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हा सर्वांना परवानगी दिली व मार्गदर्शन केले त्याबद्दल मी डॉक्टर श्री वराडे सर यांचेही खूप खूप आभार मानते. सर्वात महत्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपण सर्व विद्यार्थी. हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान आत्मसात केले त्याबद्दल तुमचे कौतुक करावे ते थोडेच आहे. म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानते व हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. ओके मैडम, कैन स्टॉप द रिकॉर्डिंग.